नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणास सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट. राज्यामध्ये जे आहे आज 5 मे 2023 नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहणार आहे, कोणत्या भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस असेल, कोणत्या भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस, कोणत्या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट, तर कोणत्या भागांमध्ये वातावरण स्वच्छ राहील, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेऊ. त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेला त्यांचा नवीन हवामान अंदाज काय आहे आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे तो सुद्धा आपण सविस्तरपणे बघणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलच्या ज्या अपडेट राहतील ते तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे आज 5 मे 2023 पावसाचा जोर अनेक भागांमध्ये आपल्याला दिसून येणार आहे. पावसाची जी सक्रियता आहे ती राज्यामध्ये जी आहे आता 12 मेपर्यंत वाढलेली आहे. 12 मेपर्यंत राज्यामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळेल. आज 5 मे रोजी आपल्याला अनेक भागांमध्ये विशेष करून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागामध्ये पावसाचा जोर त्या ठिकाणी बघायला मिळेल. मध्य महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा मध्यम स्वरूपाचा जोर अनेक भागांमध्ये सक्रिय होताना दिसून येईल. अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्याचा सर्वाधिक परिणाम त्या ठिकाणी असणार आहे. यामध्ये विदर्भाचा विचार करता पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या भागामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती येत्या 7 ते 8 तासांमध्ये आपल्याला बघायला मिळेल. उन्हाचा कडक प्रभाव जो आहे तो दुपारपर्यंत राहणार आहे, मात्र त्यानंतर वातावरणामध्ये बदल होऊन सायंकाळच्या वेळी जोरदार पावसाची अनेक भागांमध्ये त्या ठिकाणी सक्रियता असणार आहे. तर काही भागांमध्ये रिमझिम प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी बरसताना आपल्याला दिसून येईल. त्यानंतर पश्चिम विदर्भाचा विचार करता त्यामध्ये अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव, जामो, संग्रामपूर, तेल्हारा, शेगाव, खामगाव, नांदुराळ हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये देखील परिस्थिती जी आहे ती समान असणार आहे. म्हणजेच की दुपारी 2 पर्यंत जे आहे कडक उन्हाचा प्रभाव असेल, तापमानामध्ये सुद्धा वाढ झालेली असेल, मात्र त्यानंतर जे आहे ढगाळ वातावरण सक्रिय होऊन वादळी वाऱ्याचा मोठा परिणाम असेल, तर काही भागांमध्ये जे आहे अकोला, अकोट या भागांमध्ये मोजक्या काही गारपीट होताना सुद्धा दिसून येईल. तर काही भागांमध्ये अतिशय जोरदार पावसाची सक्रियता राहणार आहे. त्यानंतर मराठवाड्याचा विचार करता मराठवाड्यामध्ये हिंगोली, परभणी, नांदेड या भागामध्ये देखील आजच्या तारखेत पावसाची सक्रियता असणार आहे. सायंकाळी 5 ते 6 वाजल्यापासून अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे लातूर, बीड, धाराशिव, त्यानंतर जालना, छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये आज दिवसभर उन्हाचा प्रभाव असेल, तर काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असेल, मात्र रात्रीच्या वेळेस रात्री 9 ते 10 दरम्यान अनेक भागांमध्ये पावसाची, मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल. तर काही भागांमध्ये वातावरण हे स्वच्छ राहील. त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा विचार करता त्यामध्ये सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर हा भाग समाविष्ट होतो. या भागामध्ये जे आहे पावसाची सक्रियता आजच्या तारखेमध्ये वर्तवण्यात येत आहे. या भागातील तापमानामध्ये घट झालेली असेल, तसेच जे आहे अनेक भागांमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण सक्रिय असेल, तर काही भागांमध्ये हलक्या उन्हाचा प्रभाव त्या ठिकाणी बघायला मिळेल. मात्र दुपारी 4 वाजल्यापासून अनेक भागांमध्ये पावसाच्या सक्रियतेस सुरुवात झालेली आपल्याला दिसून येईल. तर रात्री 10 ते 11 दरम्यान पावसाचा जोर हा प्रचंड काही भागांमध्ये वाढलेला असेल. अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता सुद्धा या भागामध्ये वर्तवण्यात येत आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे व नगरचा जो भाग आहे तो या भागामध्ये वादळी वाऱ्याचा सर्वाधिक परिणाम आपल्याला बघायला मिळेल. अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची सक्रियता सुद्धा राहील, तर काही भागांमध्ये वातावरण हे स्वच्छ राहणार आहे. त्यानंतर कोकणाचा विचार करता कोकणामध्ये आपल्याला जे आहे समुद्र किनारपट्टीचा जो भाग आहे, विशेष करून समुद्र किनारपट्टीच्या भागामध्ये जोरदार पावसाची सक्रियता वर्तवण्यात येत आहे. या भागांमधील जे आहे अनेक गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. वादळी वाऱ्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणात राहील. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड या भागांमध्ये अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच काही भागांमध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस असेल, तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस त्या ठिकाणी बघायला मिळेल. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये जे आहे वातावरणामध्ये वाढ झालेली असेल, तसेच अनेक भागांमध्ये वातावरण हे स्वच्छ राहील, उन्हाचा प्रभाव दिसून येईल, मोजक्या काही भागांमध्ये रिमझिम पावसाची सक्रियता बघायला मिळू शकते. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे उत्तर महाराष्ट्राचा. उत्तर महाराष्ट्राचा जो पश्चिमेकडील भाग आहे त्यामध्ये नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या भागामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती सक्रियता आपल्याला येत्या 6 ते 7 तासांमध्ये अनेक भागामध्ये बघायला मिळेल. काही भागांमध्ये वादळी वाऱ्याचा मोठा परिणाम त्या ठिकाणी दिसून येणार आहे. विजेच्या कडकडाटासह काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची सुद्धा शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे.
वादळी वाऱ्याचा सर्वाधिक परिणाम जो आहे तो नाशिक इगतपुरी या भागामध्ये आपल्याला सक्रिय असताना दिसून येईल. त्यानंतर जे भाग आहे तो म्हणजे पूर्व भाग उत्तर महाराष्ट्राचा पूर्व भाग, त्यामध्ये जळगाव खान्देश धुळे नंदुरबार या भागामध्ये वादळी वाऱ्याचा सर्वाधिक परिणाम असेल. पावसाची सक्रियता जास्त काही वर्तवण्यात येत नाही आहे, मात्र नंदुरबार धुळे जिल्ह्यातील काही भागांमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाचा मुसळधार पाऊस त्या ठिकाणी सक्रिय दिसून येईल, तर काही भागांमध्ये जे आहे रिमझिम पावसाची सक्रियता बघायला मिळेल. तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये आजच्या तारखेमध्ये म्हणजेच की 5 मे 2023 पावसाची अपडेट राहणार आहे. अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस, तर काही भागांमध्ये वादळी वाऱ्याचा सर्वाधिक परिणाम त्या ठिकाणी बघायला मिळेल, तर काहीशा भागांमध्ये वातावरण हे स्वच्छ राहील. हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी दिलेल्या त्यांच्या नवीन हवामान अंदाजानुसार त्यांनी असे सांगितले की ही राज्यामध्ये पावसाची जी सक्रियता आहे ती आता 12 मे 2023 पर्यंत असणार आहे. त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे, कारण 12 मे 2023 पर्यंत संपूर्ण राज्यामध्ये भाग बदलून त्या ठिकाणी पाऊस पडणार आहे. त्यामुळं अनेक त्या ठिकाणी फळबाग असतील किंवा कांद्याचं असेल त्यांचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, कारण वादळी वाऱ्याचा सर्वाधिक परिणाम त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. तर ही जी आपली आजची म्हणजेच की 5 मे 2023 ची पावसाची अपडेट, तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट ज्या राहतील त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. तर आत्ता आपण भेटूया पुढील भागामध्ये नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत. तोपर्यंत मी इथंच थांबतोय. धन्यवाद.